सोपन है भाऊ ईद पठ्य है ना आता गड़ा दिस तुम्हारा आता तो नहीं निर्णय पड़त स मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष जो आहे तो सुरूच आहे आणि आजही अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील आहेत। स्वतः दादा आपल्या बरोबर, दादा दसरा मेळावा होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे आणि शक्यतो किती लोक या दसरा मेळाव्याला गर्दी करू शकतात? नाही आता लोक नाही सांगणार, मी काय तो पारंपरिक कार्यक्रम आहे दसरा मेळावा, त्यामुळे लोकांची संख्या सांगता येणार नाही। तिथं काय 1000 असली तरी बोलायचं, आशीर्वाद घ्यायचा शुभेच्छा द्यायच्यात, आणि 1 लाख असली तरी बोलायचं। मी ज्या ज्या वेळेस बोलतो त्या त्यावेळेस बोलतो, ज्या वेळेस सांगतो तुम्हाला आकडे सुद्धा सांगितले त्यावेळेस आकडाच क्रॉस झाला, ते आकडा सांगणं शक्य नाही कारण ती पारंपरिक दसरा मेळावा आहे। सगळ्या 18 प्रगट जातींचा 12 बलुतेदारांचा मेळावा आहे, तो शेतकऱ्यांचा आहे, ती पारंपरिक आहे सगळ्यांचा, त्यामुळे सांगता येणार नाही। किती एकर मध्ये हा जो आहे दसरा मेळावा होत आहे? तिथं 500-600 एकर मध्ये पार्किंग आहे, 500-600 एकर मध्ये पार्किंग आहे तिथं, आणि दक्षिणेच्या बाजूला गडाच्या उत्तरेच्या बाजूला 400 च्या आसपास आहे, आणि पूर्वेला 250-300 एकर नुसती पार्किंग आहे। ती गड इतका प्रचंड मोठा आहे की खूप मोठा आहे, 400-500 एकर तर मला वाटतं साफसफाई केली त्यांनी आपल्या मुख्य कार्यक्रमासाठी, त्यामुळं कार्यक्रम अप्रतिम होईल। विराट लोक येणार, पोट्टे काय थांबत नाहीत कानाकोपऱ्यातल्या राज्यातले, आता टीका मारल्या निघणार आहे मिळाल त्या वाहनाने निघाले, आणि गडावर बी तुफान तयारी केली, म्हणजे तिथं साखर गाळायचं काम चालू आहे, म्हणजे ते नुकती काय काय प्रसादासाठी। तर आपण ज्या दिवशी तिथं गेलो होतो पाणी करायला, त्या दिवशी संध्याकाळपासूनच कार्यक्रमाला त्या सुरुवात झाली, म्हणजे त्या गडावर 11 तारखेलाच लोक जाणार आहेत, 12 दसरा मेळावा आहे, तर अगोदरच्या दिवशी सुद्धा जेवणाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, काल डॉक्टरांच्या टीम आल्या होत्या, डॉक्टरांनी जिथं तिथं त्यांचे स्टॉल टाकलेत, काही हॉस्पिटल उभा केलेत का गडावरतीच, आणि तिथं व्यवस्था अशी की पाण्याची अडचण नाही आता, आणि सगळ्यात महत्वाची जी गरमाची अडचण असते हवाची ती नाही, कारण तिकडं सगळे हवाच हवा आहे, ते डोंगरावर उंचीवर असल्यामुळं ते गड डोंगराच्या कुशीत बसलेला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, सगळं पाणीच पाणी आहे, लोकांची कसलीच कमी नाही, रस्त्यानं सुद्धा लोकांनी स्टॉल टाकलेत, मोठमोठे मंडप टाकलेत, जेवणाला पण आणि राहायला पण रस्त्यानं सुद्धा, आणि ते अरुंद रस्ते होते ते बी आता खूप मोठमोठाले लोकसहभागातून लोकांनीच केलेत स्वतः, त्यामुळे ट्रॉफिक तर कसलीच तिथं जाम होणार नाही, कितीही लोक येऊ किती पण, आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात इच्छा होती एकदा झाला पाहिजे, तुटून लोक येणार आहेत, तुटून तुफान पडणार आहेत। आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहितेपूर्वी एखादी कॅबिनेट होण्याची शक्यता आहे, जर या कॅबिनेट मध्ये सरकारनं निर्णय घेतला नाही तर तुमची काय भूमिका असणार निवडणूक? सरळ तुम्हाला सांगितलं, तुम्ही असा इतका अपमानास्पद मराठ्यांना वागणूक देऊ ना, तुम्ही न निर्णय होणाऱ्यांचा निर्णय केलाय, आमचा निर्णय होत असून तुम्ही निर्णय करत नाहीत, मराठ्याने कोण बी एक असल्याचा मराठा कसा गप्प बसणार आता कसं काय गप्प, जातवंत नाही का बसू शकत, जातवान कोणाच्या मेळाव्याला जाऊ शकत नाही आता, आणि जातवान कोणाच्या सभेला जाऊ शकत नाही आता, जातवान नसेल तर तो जाईल आता, आणि मराठे बघणार आहेत कोणचा नेता मराठ्यांचा कोणाच्या व्यासपीठावर चाललाय, आता कोणाच्या मेळाव्यात चाललाय, आपल्या मेळाव्यात कमून नाही आला, आता हे मराठे बघणार आहेत। आलेले नेते महाराष्ट्रभरातले हे जनतेला घेऊन आले आहेत का नुसते आमच्याच जनते तो भरायले, एकच गाडी घेऊन येऊन फोटो काढाय, किती सहकार्य करायला लागलं हे मराठे बघायला येतात, हे सोपं जाणार नाही आता, हो निर्णय आमच्यासाठी खऱ्याने चांगला झालेला, कारण त्यांचा निर्णय होऊ शकतो आमचा का होऊ शकत नाही, याचा अर्थ हे मराठ्याला संपवायला निघाले, हा आणि मराठे यांना संपवायला वेग लागू देणार नाही, यांनी जर आमचा निर्णय नाही केला ना पुरा सोपडा साफ करणार मी यांचा, आता ठेवत नाही यांना, हा आमच्या पोरांचे बलिदान गेलेत, यांना लाजा वाटल्या पाहिजे, एक निर्णय घेतात आणि एक घेत नाहीत, म्हणजे आम्हाला खुन्नस द्यायला लागला तुम्ही, आम्ही मराठ्यांचा नाही निर्णय घेत, तुमच्या छातोड्यावर बसून तुमच्या ओरोराम यांचा निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही आम्हाला चॅलेंज द्यायला लागलात, आमच्या लेकराचा मराठ्यांचा अपमान करायला लागलात तुम्ही, विद्यार्थ्यांचा आमचे लेकरं मोठे होऊ नयेत, मराठ्यांचा तुम्ही अपमान करायला लागलात, इथं नाही चालू शकत, इथं एका मतदारसंघात लाखापेक्षा जास्त मतदान आहे मराठ्यांचं, तुमचा कसला जागीरदार आला तरी त्याच्या बापाला लीड तुटत नाही आमची, इतकं देवावर वाजून टाकील ना सोडणार नाही, तुम्ही आता तो निर्णय घेतला ना ह्यो सुद्धा घ्यायचा नसता महाराष्ट्रात धुराच वाजून टाकणार तुमचा, ठेवणार नाही एकाला सुद्धा, आणि मराठी तुम्हालाही सांगतो जातो नसला ना तुम्ही स्वतःच्या लेकराकडून जाती कोण राहा, काय नेता फेता रे
तुमच्या डोळ्या जगता तुम्ही त्यांना मतदान केले यांना मोठे केले हे तुमच्या डोळ्या जगता निर्णय घ्यायला लागले दुसऱ्या जातीचा आणि मराठ्यांचा निर्णय घेत नाहीत खानदानी मराठ्यासारखं वागा सगळे जण आता हा सगळ्याचे सगळे लाटचे लाट गडावरती येणार आहेत शेवटचा प्रश्न फडणवीसांना तुम्ही काय सांगणार तुमच्या हात जोडून सांगतो तुम्हाला मी तुम्ही मराठ्यांचा अनादर करू नका अपमान करू नका चटणी टाकू नका मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकू नका तुम्ही तुम्हाला इतकं जड जाईल ना ते मागचे इकडेन तिकडेन ते मुसंड्यान फसंड्यान इकडे जोडू नका हा इकडे जर मराठ्याने त्या मुसंडेला फासा टाकला ना तर मुंडक सुद्धा वेळ करायचं नुसतं असं टंगड्या फोडायचं काम इथं इथं सोपं नाही इथं लाख लाख मतदान एक एक मतदारसंघात बुकटाच अजून टाकतो ह्याकडे त्याकडेला आमचा निर्णय घ्या आमची अंमलबजावणी करा तुम्ही तुमची मजा करा सत्ता घ्या काय करायचं करा आम्हाला काही देणं घेणं नाही पण नाही केलं ना तुम्ही तर तुम्हाला आता सोपं जाणार सगळा मराठा जागा झाला तुमच्या पक्षातला सुद्धा जागा झाला आणि मराठ्याने सुद्धा एकजूट व्हायचं शिका आता नका वाटलो करू हाताने नका पोहरांचे बळी देऊ नका स्वतःचा सोन्यासारखा लेकराचा वाटलो नका करू मराठ्यांनी लेकराला किंमत द्या जातीला किंमत द्या सोन्यासारखे लेकर वन वन फिरायला लागलेत नोकरीसाठी शिक्षणासाठी तर लाजा वाटून द्या सगळ्याला त्याच्याचा पक्ष का तुमच्या डोळ्या जात एका जातीचा निर्णय घेतला त्यांनी त्यांना आरक्षण दिले कुठं आंदोलन नाही फंदोलन नाही तरी बी आणि आपलं करोडच्या संख्येनं आंदोलन आहे करोडच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले तरी अपमान केला ना जरा जागे व्हा रक्ताशी जागा मराठ्यांच्या रक्ताशी जागा हो बेमानी करायची नाही रक्ताशी रक्ताशी जागा मराठ्यांच्या स्वतःचे लेकर वाचवा माझे हात जुळून येऊ नये ते तुम्हाला नसता आपल्या तोंडावरून पाठवून हात फिरायला एकही माणूस राहणार नाही येणार सुद्धा नाही इतके संपून टाकते नाही जागे वेळ तर आपण बघितलं हे होते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर सगळा सुपडा साफ करेल अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. रवी जयस्वाल न्यूज 18 लोकमत अंतरवाली सराटी. दादा नुकतेच आता हरियाणाचे जम्मूचे जे आहे ते निवडणुकांचे निकाल पार पडलेत भाजपनं त्या मुसंडी मारलेली आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण भाजपमध्ये हे आता ते आनंदाचं आम्हाला काय देणं घेणं नाही आले काय नाही आले काय आम्ही सुखी नाही तर दुःखी नाही दोन्ही पण नाही पण त्या मुसंड्यान फसंड्यान इकडं नाही चालत ते हा कोणी कोणाचे मुसंडे आणले आणि कोणी कोणाचे थोबड आणले आणि मुसंड्यान फसंड्यान इकडं नाही चालत हे असले जिद बघा हे जे उपकार करी ना त्याच्यावर उलटणार आहे पहिल्यापासून ते झालं काय मराठ्याने मतदान नसन काय केलं आणलं त्याला जाटाने मतदान नसन का केलं एक बी एक मराठ्याने नसन केलं का तिथल्या 12 बलुतेदार तिथला असणारा शेतकरी कोणीच मदत नसन केली का लगेच त्याला वेगळं नाव द्यायचं यांच्यामुळे आले त्यांच्यामुळे आले इथं एकटाच 50-55% मराठा इथं काय खेळ चालतो तुमचा इथं तुमचं वाजत नसतं आणि इथं वाजवायचं असलं ना तुम्हालाच मजा करायची असली तुम्हाला त्यात राहायचं असलं ना आमच्या मागल्यांची अंमलबजावणी करायची तुम्हीच मजा करा नाटक नाही करायचं कारण तुम्ही आत्ता खूप घोर फसवणूक मराठ्यांची केली 2 दिवसापूर्वी कौतुक घे त्या निर्णयाचं हो की त्यांनी एसटीत आरक्षणात धनगर बांधवांना जाण्यासाठी शासन निर्णय केला कारण आमचा पाठिंबा आहे मनातून छाती ठोकपणे आम्ही त्यांच्यासोबत आहे एकदम चांगला निर्णय त्यांनी केला त्या बिचाऱ्यांचे गोरगरीब धनगरांचे पोर आता त्यांना जास्तीच्या सुविधा मिळतील ते अधिकारी होतील हा एक चांगलं काम केलं आणि त्याबद्दल सरकारचं कौतुक आहे परवाच केलं आम्ही एकदम चांगलं आहे पण त्यांचा जर मार्ग मोकळा होतो तर मग आमचा कस का होत नाही आमचा कस का होत नाही मराठा आणि कुणबी एकच आहे 83 क्रमांक कुणबी कुणबीन मराठी राज्यातली एक आहे त्यांचा जर एका जातीला एक न्याय देताय तुम्ही दुसऱ्या जातीला मराठ्यांना वेगळा न्याय देताय मराठ्यांचे डोळेच उघडले आमचे परवापासून खुन्नस ही हे आम्हाला दिलेलं चॅलेंज आहे आम्ही तुमच्या उरावर निर्णय घेऊ शकतो असं सरकारनं सांगितलंय नाही देत मराठ्यांना आम्ही हे आमच्या डोळ्यात द्या दुपारा धूळ फेकली यांनी चटणी टाकली या सरकारनं आमच्या समाजाचं आंदोलन करोडोच्या संख्येनं मराठी आंदोलनात येत अनादर केलाय अपमान केलाय आमच्या मराठ्यांचा सरळ सरळ मराठे आता खरबडून जागे झाले ज्या पक्षाला 106 आमदार निवडून दिले आणि निवडून देणारे मराठे ते आज सरळ म्हणायला लागले जातात आमच्या डोळ्यात देखता तुम्ही एका जातीला आरक्षण द्यायला लागला तर आमच्या मराठ्याला द्यायला लागला नाही याच्यासाठी निवडून दिला का तुम्हाला स्वतः ते प्रश्न विचारायले गोर गरीब मराठे आता भाजपमधले सुद्धा माझ्या लेकरांनी काय केलं आम्ही काय चूक केली का तुमच्या भाजपाला मतदान करून असे भाजपमधले मराठे आता विचारायला लागले माझ्या लेकरांनी तुमच्या पक्षाचं काय केलं तुमच्या नेत्याचं काय केलं तुम्ही कसं काय आरक्षण देत नाही एका जातीला देत आणि एकाला देत नाही आमच्या डोळ्या जगता ही कोणची खुन्नस आहे तुमची मराठ्यांविषयीची त्याच्यामुळे भाजपमधला मराठा आता जागा झाला की ज्यांना आपण आमदार केलं मंत्री केलं तेच लोक आज आपल्याला आरक्षण देत नाहीत आपल्या
छतावर बसून सुद्धा दुसऱ्या जातीचा निर्णय घेतात आणि मराठ्यांचा घेत नाहीत, हे मराठ्यांनी आत्मराणीच्या समोर येते. कोणचा मराठ्यांचा पोरग नोकरीला लागू नये असं का कोणत्या मराठ्याला वाटतं? कोणत्या मराठ्याला वाटतं आमचा पोरग नोकरीला लागू नये? कोणत्या मराठ्याला वाटतं? मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजात कोण, त्याला काय करणार आम्ही? आता जर कामच करून देणार नसले ते मंत्र्यांना आमदारांना चालक जर कामच करून देणार असले तर मराठे तरी काय करणार? कोण करू देत नाही काम, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. आता निर्णय कोणी घेतलाय, कोणाचा घेतलाय, तिथं विरोध होताच ना, आदिवासींचा तिथं विरोध होताच, तरी निर्णय झालाच ना. आता आदिवासी तर विरोधात जाणारच ना, मग इथं मराठ्यांचा निर्णय घेताना कसं काय विचार केला जातो विरोधाचा? इथं मराठ्यांचा निर्णय घेताना ही कोणचा दुजा भाव आहे? ही कोणची मराठ्यांची फसवणूक आहे? इथंही आता हे झालंच ना, आणि ते सामान्य धनगरांना कळत, त्यांना माहिती आहे हे खोट आहे, हे 100% खोट आहे. निवडणुकीच्या काळापुरत्याची अंमलबजावणी करणार आहेत काही नाही करणार, हे असं निवडणुकीपर्यंत होणार. एकदा निवडणूक झाली, मी अभियान लोकमतला प्रामाणिक सांगतो आहे, हे डाव आहे धनगर बांधवांना खुश करायसाठी. आता एसटीत जाण्याचा धनगरांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, 10 वर्ष झाले तो होर नाही मोकळा केला यांनी, पहिल्या कॅबिनेट मध्ये घेऊ म्हणले होते. आता कसं काय झाला? आता हे निवडणुकीपर्यंत मोकळा झाला झाला म्हणून धनगर बांधव खुश करणार, पण धनगर बांधव इतका हुशार झालाय आता आंदोलन होऊन होऊन की त्याच्या लक्षात आलं निवडणूक वस्तुत होणार, निवडणूक झाली की त्यांचाच वकील कुणीतरी कोर्टात पाठवणार आणि ते म्हणणार हे होत नाही आणि आता कोर्टात मॅटर आहे. म्हणजे फक्त यांना निवडणूक मारून न्यायची, धनगरांचं गोरगरिबांचं मतदान घ्यायचंय, आणि एकदा खुर्चीवर बसलंय की म्हणायचं ते कोर्ट मॅटर झालं राव, ते कोर्टात गेलं, आता आता होत नाही, कोर्टाचा निर्णय आलो बघू, कोर्टाचा अवमान नाही करतायत, हे धनगर बांधवांच्या लक्षात आलं. कारण हे काही एसटीत घालणार नाही त्यांना, डायरेक्ट घाला ना निवडणुकीच्या आधी, घाला ना निवडणुकीच्या आधी. फडणवीस म्हणतात की मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने, असं ते नेहमी सांगतात. बाजूने येतात मग मिळाला कसं काय, का बिताड पडलं काय एखादं? आमच्या बाजूने येतात मग व्हाय ना कसं काय? आमचं एक केस माग व्हाय ना, आमच्या बाजून येत ना, एक केस माग होत नाही, तिनंही गॅझेट लागत नाहीत, सगळ्या स्वरीची अंमलबजावणी होत नाही, मराठा आणि कुणबी एक आहे तेही होत नाही, शिंदे समितीला गठीत केली ती कामं करत नाही. माग कशी आहेत तुम्ही आमच्या? मागून पाठरात लात घालता काय आमची? गोड बोलू, आमच्या डोळ्या घेतात तुम्ही आत्ता हे आरक्षण दिलंय एका समाजाला. तुम्ही मराठ्यांसमोर त्यांचे लेकरं मोठे व्हावेत ही आमची इच्छा आहे, त्यांचे लेकरं एसटीत जावत ही आमची इच्छा आहे, त्यांचे चाललेत खुश आम्ही पण, आमचे का नाही? आता आम्हाला कसं काय, जो निर्णय होऊ शकत नाही तो तुम्ही घेतला आणि आमचा होत असून तुम्ही घेत नाहीत, म्हणजे ही कोणची फसवणूक आहे? ही कोणचा दगा फटका करायला लागला तुम्ही आमची? ही कोणची गद्दारी आहे तुमची समाजाशी? याच्यासाठी मराठ्यांनी तुम्हाला आता आमदार खासदार मंत्री म्हणून निवडून दिलं? हे सामान्य मराठा माझ जवळ येऊन बोलला लागला आता भाजप मातला, तेव्हा तुम्ही जर देहादुपारा असे डाके टाकायला लागले काय उपयोग आहे तिथं आमचा विमग? आणि आता गाव खेड्यात जिल्हा परिषद सदस्याला भाजपचे विचारत आहेत, पंचायत समितीचे विचारा लागले, आमदाराला विचारायला लागले, गरीब माणूस आमदारापर्यंत भाजपच्या जाऊ शकत नाही, तर ते पंचायत समितीच्या त्यांच्या सरपंचाला विचारायला लागले, मेंबरला विचारायला लागले पंचायत समितीच्या, ऐ तू आमदाराला बोलला का की मग त्यांचा निर्णय केला तुम्ही, मग आपला मराठ्याचं काम करीनात आम्ही आहेत ना, तो आज माग इतक्या दिवसापासून इतक्या दिवस त्या जरंगे पाटील करत होता आम्ही, त्याला काही जण म्हणतो आम्ही नाव ठेवत होतो, मग त्या जरंगे पाटलाचं काय खोटं आहे? तो तुमच्या मागा लागलाय, तुम्ही असे दगे फटके करतात म्हणून आज आमच्या डोळ्या घेतात तुम्ही, त्यांचा आरक्षणाचा निर्णय घेतलाय, मग आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचं का घेणार? हे गोर गरीब मराठे आता त्याला प्रश्न विचारायला लागले, तू आमदाराला बोल, आमदार फडणवीस साहेबाला बोलल, त्यांचा मार्ग मोकळा केलाय तुम्ही आरक्षणाचा, मग आमचा विकारा. हे भाजपचे लोक माझ्याजवळ येऊन बोलायला येतात, कारण ते लोक सांगायले गावात लोकच बसून देणार आम्हाला, काही पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे काल लोक आले होते, काही माझे आमदार आले होते माझे, काही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आले होते काल परवा, त्यांनी सांगितलं आता गावात लोक मराठीचे आम्हाला बसून देणार, आमच्याच मागं होते ते आतापर्यंत, ते म्हणाले त्यांचा निर्णय केलाय, मग आपला कसं का होत नाही रे? तू आमदाराला बोल, आमदार मंत्र्याला बोलून तिकडे फडणवीस साहेबाला, आमच्या मागं लोक लागलेत म्हणे, आणि आता लोकांना असं वाटायला लागलंय की जरंगे पाटील करते हेच खरं आहे, मग ते तर आपल्या लेकरासाठी भांडतात आणि हे आमचं मतदान घेतात मराठ्यांचं आणि दुसऱ्याच्या लेकराचे निर्णय घ्यायला लागले आणि आमच्या मराठ्यांच्या लेकराचा निर्णय घेणार, हे भाजप मधला मराठा आता बोलायला लागला, कारण स्वतःच हित कळतं बस प्रत्येकाला, गरीब मराठ्याला सुद्धा गरज नाही म्हणते दादा, आणि ही लाट प्रचंड उसळणार आहे. आता मराठ्यांचे डोळे झटक्यास उघडले की हे आपल्याशी दगा फटका करायला लागलेत, हे आपल्याला खुन्नस द्यायला लागलेत, जाणून बुजून आपल्या छातावर बसून उरावर बसून निर्णय घेतल्यासारखा निर्णय आम्ही घेऊ शकतो त्यांचा, हे तुमच्या डोळ्या जगता मराठ्यांच्या उरावर आम्ही निर्णय घेतलाय,
नाही घेत आम्ही तुमचा मराठा आरक्षण निर्णय काय करायचं करा, ही एक प्रकारचा मराठ्यांना इशारा आहे आणि इथं मराठ्यांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही भाऊ, इथं पठ्ठ्या आहे ना आता गडावर दिसन तुम्हाला, आता तर नाही निर्णय घेतला याला पाळतोच सगळ्याला आता। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष जो आहे तो सुरूच आहे आणि आजही अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील आहेत। स्वतः दादा आपल्या बरोबर, दादा दसरा मेळावा होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे आणि शक्यतो किती लोक या दसरा मेळाव्याला गर्दी करू शकतात? नाही आता लोक नाही सांगतानार, मी काय तो पारंपरिक कार्यक्रम आहे दसरा मेळाव्याचा, त्यामुळे लोकांची संख्या सांगता येणार नाही। तिथं काय 1000 असली तरी बोलायचंय, आशीर्वाद घ्यायचा शुभेच्छा द्यायच्यात, आणि 1 लाख असले तरी बोलायचं। मी ज्या ज्या वेळेस बोलतो त्या त्यावेळेस बोलतो, ज्या वेळेस सांगतो तुम्हाला आकडे सुद्धा सांगितले त्यावेळेस आकडाच क्रॉस झाला, ते आकडा सांगणं शक्य नाही कारण ती पारंपरिक दसरा मेळावा आहे, सगळ्या अठरापगड जातींचा 12 बलुतेदारांचा मेळावा आहे, तो शेतकऱ्यांचा आहे, ती पारंपरिक आहे सगळ्यांचा, त्यामुळे सांगता येणार नाही। किती एकर मध्ये हा जो आहे दसरा मेळावा होत आहे? तिथं 500-600 एकर मध्ये पार्किंग आहे, 500-600 एकर मध्ये पार्किंग आहे तिथं, आणि दक्षिणेच्या बाजूला गडाच्या उत्तरेच्या बाजूला 400 च्या आसपास आहे आणि पूर्वेला 250-300 एकर नुसती पार्किंग आहे। ती गड इतका प्रचंड मोठा आहे की खूप मोठा आहे, 400-500 एकर तर मला वाटतं साफसफाई केली त्यांनी आपल्या मुख्य कार्यक्रमासाठी, त्यामुळं कार्यक्रम अप्रतिम होईल। विराट लोक येणार, पोट्टे काय थांबत नाहीत, काना पकडले राज्यातले, आता किका मारल्या निघणार आहे, मिळेल त्या वाहनाने निघाले आणि गडावर बी तुफान तयारी केली, म्हणजे तिथं साखर गाळायचं काम चालू आहे, म्हणजे ते नुकती काय काय प्रसादासाठी। तर आपण ज्या दिवशी तिथं गेलो होतो पाणी करायला त्या दिवशी संध्याकाळपासूनच कार्यक्रमाला त्या सुरुवात झाली, म्हणजे त्या गडावर 11 तारखेलाच लोक जाणार आहेत, 12 ला दसरा मेळावा आहे, तर अगोदरच्या दिवशी सुद्धा जेवणाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, काल डॉक्टरांच्या टीम आल्या होत्या, डॉक्टरांनी जिथं तिथं त्यांचे स्टॉल टाकलेत, काही हॉस्पिटल उभा केलेत का गडावरतीच, आणि तिथं व्यवस्था अशी की पाण्याची अडचण नाही आता, आणि सगळ्यात महत्वाची जी गरमाची अडचण असते हवाची ती नाही, कारण तिकडं सगळे हवाच हवा आहे, ती डोंगरावर उंचीवर असल्यामुळं ती गड डोंगराच्या कुशीत बसलेला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, सगळं पाणीच पाणी आहे, लोकांची कसलीच कमी नाही, रस्त्यानं सुद्धा लोकांनी स्टॉल टाकलेत, मोठमोठे मंडप टाकलेत, जेवणाला पण आणि राहायला पण रस्त्यानं सुद्धा, आणि ते अरुंद रस्ते होते ते बी आता खूप मोठमोठाले लोकसहभागातून लोकांनीच केलेत स्वतः, त्यामुळे ट्रॉफिक तर कसलीच तिथं जाम होणार नाही, कितीही लोक येऊ किती पण, आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात इच्छा होती एकदा झाला पाहिजे, तुटून लोक येणार आहेत, तुटून तुफान पडणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहितेपूर्वी एखादी कॅबिनेट होण्याची शक्यता आहे, जर या कॅबिनेट मध्ये सरकारनं निर्णय घेतला नाही तर तुमची काय भूमिका असणार? निवडणूक सरळ तुम्हाला सांगितलं, तुम्ही असा इतका अपमानास्पद मराठ्यांना वागून देऊ ना, तुम्ही न निर्णय होणाऱ्यांचा निर्णय केलाय, अनामता निर्णय होत असून तुम्ही निर्णय करत नाहीत मराठ्याने कोण बी एक असल्याचा, मराठा कसा गप बसणार आता कस काय गप, जातवंता नाही का बसू शकत, जातवान कोणाच्या मेळाव्याला जाऊ शकत नाही आता, आणि जातवान कोणाच्या सभेला जाऊ शकत नाही आता, जातवान नसेल तर तो जाईल आता, आणि मराठे बघणार आहेत कोणचा नेता मराठ्यांचा कोणाच्या व्यासपीठावर चाललाय, आता कोणाच्या मेळाव्यात चाललाय, आपल्या मेळाव्यात कमून नाही आला, आता हे मराठे बघणार आहेत, आलेले नेते महाराष्ट्रभरातले हे जनतेला घेऊन आले आहेत का नुसते आमच्याच जनते तो भरायले, एकच गाडी घेऊन येऊन फोटो काढाय, किती सहकार्य करायला लागला हे मराठे बघायला येतात, हे सोपं जाणार नाही आता, हे निर्णय आमच्यासाठी खऱ्याने चांगला झालेला, कारण त्यांचा निर्णय होऊ शकतो आमचा का होऊ शकत नाही, याचा अर्थ हे मराठ्याला संपवायला निघाले, आणि मराठे यांना संपवायला वेग लागू देणार नाही, यांनी जर आमचा निर्णय नाही केला ना पुरा सोपडा साफ करणार मी यांचा, आता ठेवत नाही यांना, आमच्या पोरांचे बलिदान गेलेत, यांना लाजा वाटल्या पाहिजे, एक निर्णय घेतात आणि एक घेत नाहीत, म्हणजे आम्हाला खुन्नस द्यायला लागला तुम्ही, आम्ही मराठ्यांचा नाही निर्णय घेत, तुमच्या छातावर बसून तुमच्या ओरोराम यांचा निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही आम्हाला चॅलेंज द्यायला लागलात, आमच्या लेकरांचा मराठ्यांचा अपमान करायला लागलात तुम्ही, विद्यार्थ्यांचा आमचे लेकरं मोठे होऊ नयेत मराठ्यांचा तुम्ही अपमान करायला लागलात, इथं नाही चालू शकत, इथं एका मतदारसंघात लाखापेक्षा जास्त मतदान आहे मराठ्यांचं, तुमचा कसला जागीरदार आला तरी त्याच्या बापाला लीड तुटत नाही आमची, इतकं देवावर वाजून टाकील ना सोडणार नाही, तुम्ही आता तो निर्णय घेतला ना ह्यो सुद्धा घ्यायचा, नसता महाराष्ट्रात धुराच वाजून टाकणार तुमचा,
ठेवणार नाही एकाला सुद्धा। आणि मराठी तुम्हालाही सांगतो, जातवा नसला ना तुम्ही स्वतःचा लेकर कोण जाती कोण राहा काय नेता फेता रे, तुमच्या डोळ्या देखता तुम्ही त्यांना मतदान केलंय यांना मोठं केलं हे तुमच्या डोळ्या देखता निर्णय घ्यायला लागले दुसऱ्या जातीचा आणि मराठ्यांचा निर्णय घेत नाहीत। खानदानी मराठ्यासारखं वागा सगळेजण आता, हा सगळ्याचे सगळे लाटचे लाट गडावरती येणार आहेत। शेवटचा प्रश्न, फडणवीसांना तुम्ही काय सांगणार? तुमच्या हात जोडून सांगतो तुम्हाला मी, तुम्ही मराठ्यांचा अनादर करू नका, अपमान करू नका, चटणी टाकू नका, मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकू नका। तुम्हाला इतकं जड जाईल ना ते मागचे इकडे तिकडे ते मुसंड्यान फसंड्यान इकडे जोडू नका। हा इकडे जर मराठ्यांनी त्या मुसंड्याला फासा टाकला ना तर मुंडका सुद्धा वेगवेगळा करायचा, नुसतं असं टंगड्या खोडायचं काम इथं इथं सोपं नाही, इथं लाख लाख मतदान एक एक मतदार संघात बुकटाचा येऊन टाकतो ह्याकडे त्याकडेला। आमचा निर्णय घ्या, आमची अंमलबजावणी करा, तुम्ही तुमचे मजा करा, सत्ता घ्या, काय करायचं करा, आम्हाला काही देणं घेणं नाही। पण नाही केलं ना तुम्ही तर तुम्हाला आता सोपं जाणार, सगळा मराठा जागा झाला आहे, तुमच्या पक्षातला सुद्धा जागा झाला आहे आणि मराठ्यांनी सुद्धा एकजूट व्हायचं शिका। आता नका वाटलो करू हाताने, नका पोहरांचे बळी देऊ, नका स्वतःचा सोन्यासारखा लेकराचा वाटलो नका करू मराठ्यांनी। हा लेकराला किंमत द्या, जातीला किंमत द्या, सोन्यासारखे लेकर वन वन फिरायला लागलेत नोकऱ्यासाठी शिक्षणासाठी, जरा लाजा वाटून द्या सगळ्याला। कशाचा पक्ष का तुमच्या डोळ्यात एका जातीचा निर्णय घेतला, त्यांनी त्यांना आरक्षण दिलंय, कुठं आंदोलन नाही फंदोलन नाही तरी बी, आणि आपलं करोडोच्या संख्येने आंदोलन आहे, करोडोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले, तरी अपमान केला ना, जरा जागे व्हा, रक्ताशी जागा मराठ्यांच्या, रक्ताशी जागा, हो बेमानी करायची नाही रक्ताशी, रक्ताशी जागा मराठ्यांच्या, स्वतःचे लेकर वाचवा। माझे हात जुळून विनंती तुम्हाला, नसता आपल्या तोंडावरून पाठवून हात फिरायला एकही माणूस राहणार नाही, येणार सुद्धा नाही, इतके संपून टाकते नाही, खोजा जागे वेळेव। तर आपण बघितलं, हे होते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणा निवडणुकीच्या आचार